गणपती बाप्पाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. बाप्पामुळे आपल्यालाही मोदकाचा प्रसाद खायला मिळतो. मोदक म्हटलं की तोंडाला पाणी हे सुटतच. गरम गरम मोदक आणि त्यावर साजूक तूप म्हणजे परवणीच. या मोदकाचे आपल्या शरीरालाही अनेक फायदे होतात. पण बाप्पाला मोदक आवडण्यामागे नेमकं कारण काय आणि मोदक खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. गणपतीला मोदक आवडण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते. एकदा परशुराम शंकराला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते. त्यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्या गुहेत होते. गुहेत कोणालाही न सोडण्याची आज्ञा त्यांनी गणपतीला दिली होती. सोबतच त्यांनी आपलं त्रिशूलही बाप्पाला दिलं होतं. परशुराम शंकराला भेटण्यासाठी गुहेत जाण्याचा प्रयत्न करत असताना बाप्पांनी त्यांना अडवलं. यावेळी परशुरामांनी बाप्पाला युद्धाचं आव्हान दिलं. बाप्पांनीही हे आव्हान स्वीकारलं. या युद्धात परशुरामांनी आपलं परशु हे अस्त्र बाप्पाच्या दिशेने फेकलं. हा वार बाप्पांनी आपल्या डाव्या दातावर घेतल्यामुळे त्यांचा डावा दात तुटला. दात तुटल्यामुळे बाप्पाला काहीही खाता येत नव्हतं आणि प्रचंड त्रासही होत होता. देवी देवता बाप्पाला खाण्यासाठी काय देता येईल याचा विचार करू लागले. यातूनच त्यांना मोदक बनवण्याची कल्पना सुचली. नरम आणि गरम मोदक बाप्पाला दात नसतानाही खाता आले. दुसऱ्या एका कथेनुसार अमृतापासून बनवलेला मोदक देवतांनी पार्वती देवीला भेट दिला होता. बाप्पाने या मोदकाचे गुण जेव्हा पार्वती देवीकडून जाणून घेतले तेव्हा त्यांना मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली. मोदक खाल्ल्यानंतर बाप्पांना अपार संतुष्टी मिळाली आणि तेव्हापासून बाप्पाला मोदक अधिक प्रिय. बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाचे अनेक फायदे देखील आहेत. मोदक हा आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो. मोदकातील खोबरं हे पचायला हलकं असतं आणि ते मेटाबॉलिझम वाढवायला मदत करतं. मोदकातील गोड हे सर्दी आणि फ्लू पासून लढण्यास मदत करतं. मोदकातून व्हिटॅमिन बी आणि सी मिळतं. शिवाय मोदकातून फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक यासारखे न्यूट्रियंट्सही शरीराला मिळतात. म्हणूनच मोदकाला अमृततुल्य मानलं जातं. तुम्हाला मोदक खायला आवडतात की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.